चापड़ी बाड़ू गोड़ परमार्थ लागे कड़ू कड़ू विषय तो गोड़ू जीवासी हो झाला बाकी सगळं आवडतं पण एवढंच आवडत नाही म्हणून भक्ति प्रेम सुख जर का आवडलं नाही हे बघा अध्यात्म म्हणजे ज्ञान आहे आणि परमार्थ शब्द जिथे येतो ना तिथे भक्ति प्रेम सुख आलंच पाहिजे हा विभागणी करू थोडीशी अध्यात्म हे ज्ञान आहे ही विचारधारा आहे आणि परमार्थ म्हणजे काय परमार्थ ही त्या अध्यात्माची कृती आहे तुम्ही काय करता परमार्थ करतो मग परमार्थ करता तर तुम्हाला बरं का वाटत नाही तुम्ही ऐकण्याचा परमार्थ नुसता करताय म्हणजे आध्यात्मिक ज्ञान आत घेतोय पण जिथे कृतीची भानगडी येते बघू द्या बघू परवा आम्ही एवढे वर्ष येतो आम्हाला बरं का वाटत नाही नाम घेतोस का कळलं की नाही नाम घेता का जातो ना प्रवचनाला बरोबर तरी बरं का वाटत नाही मागच्या वर्षीची परिस्थिती आज तीच का बरं वाटत नाही कृती तिथे परमार्थ सुरू होतो कळलं का म्हणून अध्यात्म हे ज्ञान आहे आणि परमार्थ ही कृती आहे ती कृती जेव्हा आपण करायला लागू तेव्हा हे बघा औषध घेतल्यावर बरं वाटायलाच लागणार औषध कोणाड्यात पडते औषधाची डबी दिसते घेऊ द्या सांगा किती जण असे आहेत डॉक्टरकडे जाता कंबर दुखते पाठ दुखते गुडघा दुखतो मग डॉक्टर लिहून देतो औषध मग एवढे बाटले आणून ठेवायचे बाटले आणायचे आणि त्याच्याकडे बघाय बघत अहो पण आम्हाला बरं वाटत नाही ना अहो आपण आम्हाला बरं वाटत नाही अरे पण औषधाची बाटली तशीच दिसते ना त्याची डेट सुद्धा बार होऊन गेली एवढं असून जर का आपल्याला करता येत नाही तर राहिलं काय मला सांगा व्याकरणी चोखडा चैतन्य महाप्रभू असेच होते हरे कृष्ण मूवमेंट जी आता जगतामध्ये चालली आहे की नाही चैतन्य महाप्रभू कृष्ण परमा जसे ज्ञानेश्वर महाराज महाराष्ट्रामध्ये जन्माला आले तसे चैतन्य महाप्रभू हे कृष्ण अवतार बंगाल प्रांतामध्ये जन्माला आले कळलं की नाही व्याकरणाची युनिव्हर्सिटी त्या काळात त्यांनी काशीमध्ये काढली अतिशय विद्वान पहिली युनिव्हर्सिटी विद्यापीठ जर का कोणी काढलं असेल तर ते चैतन्य महाप्रभूंनी काढलं म्हणजे निमाई पंडित नाव होतं त्यांचं इतकी विज्ञान इतकं लिहिलं इतकं लिहिलं इतकं लिहिलं आणि तुम्हाला सांगू का एखादा भक्त आला ना समोरून की त्याला चॅलेंज टाकायचा कळलं का खंडन मंडल मग त्याला प्रश्न विचारायचा त्याला म्हणायचं चल सोडव आणि मग त्याला येडा ठरवायचा येडा डरलं की हे समाधानी नाचायचे की कसे हे येडे पण असं करत 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 हे बघा ही सुद्धा साधना आहे एक प्रकारची तुम्ही याला तुच्छ मानू नका हे जरी असाल तरी पुढे लक्ष ठेवा तुम्ही म्हणाला आम्हाला जमतच नाही जमत नाही म्हटलं की गेलं ज्या अवस्थेत आहात त्या अवस्थेतून पुढे कसे जाल याच्या विचारात राहा चैतन्य महाप्रभू हे करत राहिले आणि एक दिवशी तुम्हाला सांगू असा साक्षात्कार झाला आणि ज्या दिवशी तो पालट घडला त्या दिवसापासून रस्त्याने वेड्या पिशे फिरत सुटायचे हरी बोल हरी बोल हरी बोल कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय आणि ज्यांना वेड ठरवलं होतं की नाही कळलं का ज्यांना वेड ठरवते थक्क होऊन बघत बसत असत कारण हरी बोल म्हटल्यावर कृष्ण परमात्म्याचं जणू काय साक्षात्कार नीलवर्ण होत असे आणि तिथेच ते कृष्ण रूप होऊन मूर्छा येऊन पडत असत व्याकरणी चोखडा तर्कू अतिगाडा आत्मज्ञानी पुढा जाती अंदुसो आत्मस्थिती मज नको हा विचार देई निरंतर चरण सेवा चरण सेवा झाल्याशिवाय काही होऊ शकत आणि सेवा मेवा मिळण्यासाठी करू नका सेवा सेवेसाठी मिळव करा मेवा आपोआप मिळतो मेवासाठी सेवा कराल काही मिळू शकत नाही मिळाल्यासारखं वाटतं पण मृग जळवत वाया जाईल रया मोर अंगी अति डोळसी अंग भरी भरली पिसे परी दृष्टीविना आंधळे जैसे झाले तैसे विध्वंसा मोराचे अंगभर डोळे असतात ना
पण तुम्ही त्याला सांगा त्या डोळ्यांनी दिसतं का, तो म्हणतो काहीच दिसत नाही, नुसतीच नक्षी आहे. तसं तुमचे आमचे डोळे त्या मोराच्या पिसाच्या डोळ्यासारखे आहेत. जोपर्यंत जे दिसायला पाहिजे ते आपल्याला दिसत नाही. जग असं की वस्तुप्रभा. हरि येथे रे हरि तेथे रे, हरि येथे रे हरि तेथे रे, हा हरि येथे रे हरि तेथे रे, हरि येथे रे हरि तेथे रे, हा हरि वाचो निन दिसेरी ते रे, हरि वाचो निन दिसेरी ते रे, हा हरि वाचो निन दिसे रीते रे, हरि वाचो निन दिसे रीते रे, हा हरि येथे रे हरि तेथे रे, हरि येथे रे हरि तेथे रे, हरि अप्रतिम होवी. आत्मज्ञाने चोखडी कोण आहेत? आत्मज्ञाने चोखडी संत हे माझी रुपडी, दृष्टी पडो का आवडी कामिनी जैसी. संत मला किती आवडतात हे देव सांगतो, स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, स्वमुखाने देव सांगतो. आत्मज्ञाने चोखडी संत ही माझी रुपडी, दृष्टी पडो का आवडी कामिनी जैसे. कळलं की नाही? आमचे सद्गुरु दादा महाराज म्हणत असत, यार ने मुझे आईना बनाया आपका चेहरा देखने वास्ते. दोन्ही अंगानी आहे, आपण त्याचं रूप आहे आणि तो आपलं मूळ आहे. कळलं की नाही? आपण कोण आहोत? त्याचं रूप आहे. संत हे माझी रुपडी. संत कशाला? जगत हे आपलं त्याचं रुपड आहे. पण ज्या क्षणाला तो काय हे कळेल त्यावेळेला आपणही त्याच तोलामोलाचे होऊ, त्याच तागड्यात तोलले जाऊ. किटकी भिंगुरडीच्या संगती पालटली स्वदेहाची स्थिती, तैसी धरिलिया संत संगती, भक्त पालटती मदरूपे. केवळ पाहे पा जडमूड चंदना सभोती झाडे, ती सुगंध झालेनी लाकडे मोल गाढे पावत. चंदनाच्या जंगलामध्ये बोरी बाबळी वाढली. कळलं की नाही? चंदनाच्या जंगलामध्ये बोरी बाबळी वाढली आणि चंदनाचं घर्षण होऊ लागलं. दाट जंगल होतं चंदनाचं आणि त्या चंदनाच्या जंगलात वाढल्या कारणाने चंदनाचा सुवास त्या बोरी बाबळीत गेला, शिरला. आणि जेव्हा चंदनाचा धंदा करणारा व्यापारी, लाकडू धंदा करणारा आला की नाही, जंगल तोडायला लागला चंदन विकण्यासाठी. ते चंदन विकता विकता त्यांनी बोरी बाबळीही तोडून नेल्या. हो, काय तोडून नेलं? त्यांनी बोरी बाबळीही तोडून नेल्या. शेजारचा म्हणू लागला, अरे तू काय खोटेपणा करतोस? अरे खोटेपणा कसला? म्हणाले, चंदन सुद्धा लाकूडच आहे, त्याला वास आहे म्हणून चंदन. मग जर का बोरी हे लाकूड आहे पण त्या चंदनाचा वास सुटला, सुगंध झाले नी लाकडे मोल गाढे पावती. मग चंदनाच्या लाकडाबरोबर बोरी बाबळीचं वजन सुद्धा चंदन म्हणून विकलं गेलं. तसं तुम्ही आम्ही संत संगती, संत दैसी धरिलिया संत संगती, भक्त पालटती मदरूपे. माझे रूप होऊन जातात. कळलं की नाही? माझे स्वरूपी ज्याचे चित्त अखंड जडले असे भजनयुक्त, त्यासीच बोलिजे मदभक्त संत सज्जन तो जाणावा. कोण? आत्मज्ञाने चोखडी. चोख पाहिजे तरी जयाची चोखट मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. जया निजल्या ती उपासी वैराग्य गा. चोखट मन जिथे असतं की नाही तिथेच देव वस्ती करून असतो. संतातला आणि आपल्यातला फरक सांगते. संत आणि आपण फरक नाही हा माझा ठाम विचार आहे. कळलं की नाही? तुमच्यात आत्मा आहे, त्याच्यात आत्मा आहे.
देव कोण? परमात्मा. मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? प्रतीतीत फरक आहे. तुम्हाला वाटतं आपण नाही आणि त्यांची खात्री आहे आपण आहोत. संपलं, कळलं की नाही? आपल्याला वाटतं आपण अजिबात नाही आणि त्यांना खात्री आहे आपण आहोत. अनुरेणु या थो कडा तुका आकाशाय वढा, आपल्याला विचारधारा माहिती आहे म्हणून मागे बहुता जन्मी हेच करत आलो आम्ही. प्रणाली काय? अंबरीश प्रल्हाद उद्धव अंगद नामया तुकया, हे आपल्याला माहित आहे. सामान्य माणसाला तुकाराम महाराजांचा आत्ताच अवतार. आपण लहानपणापासून जे वारकरी संप्रदायात आहेत किंवा धार्मिक विचार घरात आहे, जास्ती करून प्रादुर्भाव आहे, त्यांना कळतं. बाकीच्यांना तुकाराम हा हमको मालूम आहे, एक महान संत हो गए, संपलं. पण संत कसे झाले? का झाले? आणू रेणू या थोकडा तुका आकाश एवढा. अरे इथे तर म्हणतंय इतके लहान म्हणून एकदम मोठ कस? अरे लहान सूक्ष्म अति सूक्ष्म, कळलं की नाही? अंगार कण बहु असी उष्णता समान जैसी, तैसा नाना जीव राशी परेशु असे. अंगार कण बहु असी, एक ठिणगी आणि आग डोंब काय फरक आहे? ते म्हणे काय हो ठिणगी? सिगरेट पुकता पुकता पोर असं फेकत, शेजारी गोदाम असत, काय होतो? काय होतं सांगा? पेट घेत ना. गोदामाला आग कशी लागली? गोदामाला आग कशी लागली? गोदामाला म्हणजे एवढं मोठं गोदाम होतं समजा, तर एवढी मोठी आगेचे हे आणून टाकलं का? हा, जेवढं गोदाम होतं पेटलेलं तेवढी दुसरी आग, आगेची पेटलेली वस्तू आणून टाकली का? अहो एक ठिणगी बाज झाली. कारण का? सादृश्य आहे. जिथे बिडी फुकण्याची जी कागद आणि तंबाखू भरलेली असते आणि तिथे लाकूड, म्हणजे काय आहे? पेट घेण्यासारखी वस्तू तिथे सादृश्य आहे. म्हणून ताबडतोब ठिणगी लागली आणि आग. तसं तुम्ही आम्ही कोण आहोत? कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली. कळत का? हा, आपणही इथे आहोत. इथे आत्मा आहे, संतही आत्मा आहे आणि देवही आत्मा. आता मला सांगा, जीव म्हटलं की तुम्ही कुठे दाखवता? जीव इथे दाखवता का गुडघ्यात दाखवता? दाखवा ना, जीव कुठे म्हणता तुम्ही? माझा जीव गेला, जीव म्हणजे कुठे दाखवता इथे? हां, बरोबर ना. बरं, आता आत्मा म्हटलं तर कुठे दाखवता? देवाचं वस्तिस्थान म्हटलं की कुठे दाखवता? आलं? मी म्हटलं की कुठे दाखवता? देव म्हटलं की कुठे दाखवता? जीव परमात्मा दोनी बैसोनी ऐक्यासनी जयाची हृदय भुवनी विराजती. आता वास्तविक जीव अँड देव आहे तुमच्याही ठिकाणी आहे, संताच्या ठिकाणी आहे, सख्याच्या ठिकाणी. पण जीव परमात्मा एक आहे ही ज्याची प्रतिती झाली तो कोण झाला?
कळलं की नाही? साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोड़े